पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले. पाऊस लांबल्याने उन्हाळ्याच्या झळा तीव्र जाणवतच आहेत. मात्र उन्हाच्या झळांसह सध्या नागरिकांना महागाईच्या झळांची तीव्रता अधिक जाणवत आहे. एकीकडे गॅस सिलेंडर, वीज दर वाढ, दैनंदिन गरजेच्या वस्तूत वाढ, तर दुसरीकडे पावसाअभावी भाजीपाला पिकात कमतरता भासत असल्याने भाजीपाल्याच्या दरात झालेली दुप्पट वाढ सध्या नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. बाजारपेठेचा फेरफटका मारून भाजी विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधला. या दरम्यान भाजी विक्रेत्यांनी प्रतिक्रिया देताना भाजीपाल्याचे दर वधारल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे सांगितले. पावसाअभावी शेत शिवारात भाजीपाल्याचे पीक म्हणावे तसे येत नाही, त्यामुळे प्रत्येक भाजी महाग झाली आहे. होलसेल मार्केटमधूनच वाढीव दराने भाजीपाला मिळत असल्याने किरकोळ बाजारपेठेत ग्राहकांना देखील वाढीव दरानेच भाजीपाला घेण्याची वेळ आली आहे. कित्येक ग्राहक भाजी विक्रेत्यांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे खर्च अधिक अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या दराची वाढ ग्राहकांच्या काळजीचे कारण बनले आहे. पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी नसल्याने भाजीपाला पिकत नाही आणि परिणामी रोजच्या वापरातील भाजीपाल्याचा दर दुपटीने वाढला. भाजीपाला दर वाढल्याने केवळ ग्राहकांच्याच खिशाला नव्हे कात्री लागली नसून विक्रेत्यांच्या व्यवसायात देखील घट झाल्याचे यावेळी भाजी विक्रेत्यांनी सांगितले. भाजीपाल्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली. व्यवसाय मंदावल्याने आपल्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असून उत्पन्नात देखील घट झाली आहे. आपले कुटुंबही भाजी विक्रीवरच चालते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा खर्च उचलणे आपल्यालाही कठीण होते. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली भरमसाठ वाढ नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशा परिस्थितीत सध्या सर्वजण मार्गक्रमण करीत असून आता वरुणराजाने थोडीशी साथ दिली तर या आर्थिक संकटातून वाट काढता येईल अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांसह नागरिकातून व्यक्त होत आहे. दादा, आणि आम्हाला त्रास व्हायले भाजी आणायला पण आणि लोकांना घ्यायला पण त्रास व्हायले. पाऊस नसल्यामुळं भाज्या लोकांना घ्या लावायला पण शेतवाल्याला पण त्रास व्हायला. आम्हाला भाज्यांचं रेट जास्त वाढले तर पावसामुळं सगळ्यांना लोकांना त्रास होणार आहे. मग आणि परत रेट वाढणार आहे. मग लोक घ्यायला पण हे करे लोकांना भाज्या घ्यायला अवघड झाले सगळं. अप्पासाहेब खोत, मी टाऊन कमिटी मेंबर, विधी अपारी. भाज्यासाठी उन्हाळ्यात पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे लांबवल्या गेल्यामुळे भाज्यांचे रेट वाढलेत. फुलावर 40 रुपयाला एक झाले, टॅमॅटो 50 रुपये किलो झाले, कोथिंबीर 50 रुपयाला भेंडी झाले, मिरची 1/2 किलो 30 रुपये झाले, बिनी 40 रुपये 1/2 किलो झाला, भेंडी 20 रुपये 1/2 किलो झाले, काकडी 20 रुपयाला पाव आहे, धबू मिरची 20 रुपयाला 1/2 किलो आहे, दोडका 20 रुपयाला पाव आहे, आणि कोथिंबीर मेथी भाजी 25 रुपयाला एक आहे, 30 रुपयाला एक आहे. अशामुळे कशामुळे राह्य झाले म्हणजे ते पाऊस नसल्यामुळे वाढ झालेलं आहे. रेट सांगितलं की गिराक काय म्हणत आहे, गव्हर्नमेंट काय आम्हाला पगार वाढ देणार आहे, तुमचे भाज्यांचे रेट वाढाले तर आमचे पगार वाढेनात. सिलेंडर बघताना 1000-1200 तेवढंच आहे, मुलांचे डोनेशन कमी नाहीत, मुलांचे डोनेशन तेवढं वाढलेले आहेत. कशामुळे पण कमी झालं नाही, का तुमच्या भाजींचे रेट कसे वाढाले, आम्हाला पगार जास्त कधी वाढत नाही असं म्हणाले. प्रत्येक ग्राहकांची तक्रार आहे.